पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी झोळी पसरवून मदत करणार असल्याचं नाना पाटेकरांनी सांगितलं. आज ते सांगलीमध्ये पूरग्रस्तांच्या भेटीसाठी आले होते. सांगली आणि कोल्हापूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट असून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपण झोळी पसरवून मदत गोळा करणार असल्याचं अभिनेते नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलंय. तसेच सर्वांनी पूरग्रस्तांना आर्थिक स्वरूपाची मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केलंय. गंमत अशी आहे की पहिल्यांदा छप्पर, त्याच्यानंतर संसार, त्याच्यानंतर परिसर. पण छप्परच नसेल तर परिसराला तसा अर्थ राहणार नाही. बरं, जिथे सखल आहे उंच आहे तिथेच आहे, खाली जिथे आहे ती जमीन ही कायमस्वरूपी आज झालं, अजून जर 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी झालं, हे 5 साली झालं होतं ना, 5 आणि आता 19 म्हणजे 14 वर्षानं पुन्हा झालं. त्यामुळे त्याची आपण काही शाश्वती देऊ शकत नाही. तर त्यामुळे जमिनी तिथेच राहतील, पण राहायचं ठिकाण हे आणि 4-5 किलोमीटरवर, आणि मग तिथून तुम्हाला ती शेती करणं. आता हे सगळं कसं, मी सगळ्यांशी बोलून बोलतो आहे बरं, मला त्यातलं मला काय जमणार आहे? मी वैयक्तिकरित्या जाऊन प्रत्येक ठिकाणी झोळी पसरणार आणि पैसे मागणार, कारण ह्या पुनर्वसनासाठी पैसा हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर मला असं सगळ्यांनाच हे आवाहन आहे की आपण जितके म्हणून आपल्या परीनं आपल्याला देता येतील ते पैसे त्या व्यक्ती आर्थिक मदत करावी अशी एक इच्छा आहे माझ्या बाजूनं. मी वैयक्तिकरित्या किती देणार आहे ते मी देतोच, देणारच आहे. त्यामुळे मी खिशात हात घातल्याशिवाय मला अधिकार पोचत नाही तुमच्याकडे पैसे मागण्याचा. ते डिक्लेअर करण्याची गरज नाही, ते घाण वाटतं, पण ते देतो आहे. त्यामुळे तुम्ही ते दिलात तर आपल्याला हे, कारण इतकी वाताहत झालेली आहे, त्याचं सविस्तर सांग ना तू जरा. घरी जाण्यासाठी अजून त्यांना 3 ते 4 दिवस लागणार आहे. तिथल्या लोकांचं आरोग्य, सगळी जबाबदारी आता शासन पेलते आहे. नामने जो निर्णय घेतलेला आहे तो, त्यामुळे ह्या नाराजींच्या सोबत मी होतो आता, आणि खूपच परिस्थिती गंभीर आहे. म्हणजे आम्ही अर्जुनवाडला पोहोचलो तर आता माणसं आपापली घरं स्वच्छ करत आहेत, प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. म्हणजे अगोदर स्वच्छता आहे, पुन्हा संसार उभा करण्याचं मोठं पुढचं आव्हान आहे. आणि अगदी गरिबांच्यापासून ते मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांच्यापर्यंतची ही परिस्थिती आहे. काही नाही, पहिल्यांदा मुळामध्ये त्यांची घरं, पहिल्यांदा घरं. आता कारण काही रोगराई पसरू नये त्याच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची गोष्ट, डॉक्टरांच्या टीम्स आहेत, त्यांनी इथं येणं हे फार गरजेचं आहे, आणि ते येतील. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो की शहरामध्ये आपला कॉलेजमध्ये जाणारा तरुण वर्ग जो आहे, आजची पिढी ही सगळ्यात जास्त सजग आहे, त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव जास्त आहे. नुसतं एक आवाहन केलं तर ते इतके पैसे द्यायला तयार असतात, त्यांचे पॉकेट मनीमधले सगळे पैसे द्यायला. त्यामुळे फक्त एकच आहे की याची किती दारुण आहे हे इथलं, हे त्यांना तिथून न पाहिल्यामुळे, जे टी व्हीवर तुम्ही दाखवताय त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही, पण तिथे गेलं, कारण त्या सगळ्या गोष्टीला वास नाही आहे, तो दर्प नाही आहे. इथे गेल्यानंतर ही माणसं कशी राहत असतील याचा विचार करता येत नाही आहे. तर आपण आपल्या परीनं खरं सांगतो, आपली ही आपलीच मंडळी आहेत, सगळी भावंडं आहेत, आणि हे आपले करणं गरजेचं आहे, आणि आपण करूया. आणि तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे पोचवताय याचा खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण तुमच्यामुळे, कारण हे तुम्ही मधला दुवा आहात. आणि एक माणूस कुठेतरी अतिशय मोठ्या पदावर होता सरकारी याच्यामध्ये, तो सगळा निघून तो अशा कामामध्ये जुळलेला आहे. तुला किती वर्ष झाली सोडून? 1 वर्षापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. आणि काय होती पोस्ट? ॲडिशनल. नाही, मी एवढं तुम्हाला माहिती आहे, बाकीच्या आमच्या तिकडच्या जे पाहत आहेत त्यांना ॲडिशनल CO हे या पदावरनं राजीनामा देऊन अशा सार्वजनिक कार्यामध्ये हा माणूस उतरला आहे, तर त्याला काहीतरी कारण असेल. मला असं वाटतं की तो काही फार श्रीमंत आहे अशातला भाग नाही, पण आपल्या गरजा सीमित ठेवल्यामुळे त्याला बाकीच्या संचयाची आता गरज नाही वाटत आहे. नाही, एकटं तर निश्चित नाही, आणि त्यांना एकटं सोडायचंही नाही, ही आपली जबाबदारी आहे. असं कसं चालेल एकटं आहे? उद्या माझ्यावर काय आलं तर मी तुमच्याकडनं अपेक्षा करणारच आहे ना. त्यामुळे कोणालाही असं एकटं नाही. हे तुमचं नशीब की हे पुण्यामध्ये झालेलं नाही आहे, पण पानशेत झालं होतं त्यावेळी काय, सगळ्यांनीच महाराष्ट्रानी अख्ख्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनीसुद्धा केवढी मदत केली होती. तर अशी वेळ कोणावर येऊ नये, आपल्या परीनं आपण प्रत्येकाने हे करायलाच पाहिजे. हे आपलेच आहेत, हे नशीब की तुमच्याकडे नाही झालेलं, त्यामुळे तुम्ही हे करायलाच पाहिजे. आज सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरभागाची पाहणी केल्यानंतर ते सांगलीमध्ये बोलत होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा मोठा तडाखा बसला. आज या पूरपरिस्थितीचे अभिनेते
व नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर यांनी पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगलीच्या मिरज तालुक्यातील कृष्णघाट परिसरात पाहणी केली. यावेळी नाना पाटेकर यांनी अनेक पूरग्रस्तांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाना पाटेकर यांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि अशा स्थितीमध्ये या लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करणं खूप गरजेचं आहे. आता पुढे तो पूल खचलेला आहे त्यामुळे त्याच्या पुढे काही जाता आलं नाही. परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे, अतिशय वाईट आहे. जे विस्थापित आहेत त्यांच्यासाठी आपण आता पहिली स्टेप म्हणून शिरोळमध्ये 500 घरं बांधण्याचं चाललं आहे. मग त्याच्यामध्ये शासनाचा सहभाग असेल आणि मग आपण सगळेच, तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे फक्त केवळ नाम आहे अशातला भाग नाही, इंद्रजीत आहे. इंद्रजीत हा पूर्वी अधिकारी होता सरकारमध्ये, आता राजीनामा देऊन फार छान काम करतो आहे. तर सगळेच मिळून आपण हे करतो आहे आणि जितकं करू तेवढं कमी आहे. त्याच्यामध्ये श्रेय घेण्याची काही गरज नाही आहे, मी केलं तू केलं. जे विस्थापित आहेत त्यांनी त्या घरात पुन्हा जावं एवढीच एक माफक इच्छा आहे. बरं, हे सगळं जे होतं आहे ते सामान्य मंडळी जी आहेत ती मंडळी मदत करतायत, त्याच्यामुळे हे होत आहे. कारण ज्यावेळी नाम सुरू केलं त्यावेळी आपल्याला 3-4 महिन्यामध्ये जवळजवळ 60 कोटी रुपये दिले होते लोकांनी. तर हे कोणी एकट्याचं काम नाही, आपण फक्त पोस्टमनचं काम तिकडनं उचलतो आणि इकडे देतो आहे एवढंच आपण काम करतो आहे. त्यामुळे त्याचं कोणी श्रेय घेण्याची काही गरज नाही आहे. बरं, आपण राजकारणी नाही आहोत की आपल्याला कुठल्या निवडणुका लढवायच्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही माध्यमांनी एक मदत करावी, आपण शक्यतो निगेटिव्ह बातम्या टाळूया. कारण त्यातली वाताहत जी आहे ती दाखवून झाली आपली, अजून पुन्हा आपण ते दाखवत राहिलो तर त्याचा एक विपरीत परिणाम होत राहतो. तर आता ते जे झाले आहे ते सुधारायचं कसं? बरं, गंमत अशी आहे की हा प्रकार एका रात्रीच झालेला आणि ते सुधारायला आपल्याला खूप महिने लागतील. निसर्गाच्या पुढे आपलं कोणाचं काही चालत नाही, तर त्यामुळे आपल्याला एक थोडीशी सबुरी लागेल, थोडासा एक वेळ लागेल. सरकार कोणाचंही असू दे, त्यालाही सरकारलाही मर्यादा असतात, कितपत करायचं कसं करायचं. त्यामुळे आपण वैयक्तिकरित्या काय काय करू शकतो ते आपण प्रत्येकाने पाहायचं आणि तेवढं आपण आपल्या परीनं करण्याचा प्रयत्न करू. इंद्रजीत, तू सांग ना मला, आता ते आपण जिथे गेलो तिथली अवस्था जी आहे, म्हणजे 3-4 दिवसापूर्वी तिथं आपण पोचूही शकत नव्हतो आणि आता आपल्याला निदान तिथे, आता तिथे जाताना इतकी दुर्गंधी आहे तर ती माणसं कशी राहत असतील? बरं, गंमत आहे इथे पाणी आल्यामुळे ही माणसं इकडच्या शाळेमध्ये येऊन राहिलेली आहेत, 5,000 लोक आहेत. आता ही मंडळी कायमस्वरूपी इथे राहणार नाहीत, इथलं पाणी ओसरल्यावर पुन्हा तिथे जातील. पण ज्यांची पक्की घरं आहेत त्यांची घरं आहेत तिथे, पण ज्यांची कच्ची घरं होती ती सगळी वाहून गेली. बरं, जी मजूर मंडळी आहेत ती मायग्रेट होऊ शकतात, पण शेतकरी मंडळी जे मालक आहेत ते तिथून मायग्रेट होणार नाही, कारण त्यांची ती जमीनच आहे. त्यामुळे यांच्यासाठी जे मायग्रेट होणार आहेत त्यांच्यासाठी आपण इथे कायमस्वरूपी कॉलनीसारख्या करणार, मग त्या 500 घरं नंतर आपलं तिकडचं कुठे टाकळेवाडीला तिथे आपल्याकडे मोठी जमीन आहे सरकारी, तर ती सरकार देणार आहे आणि मग तिथे आपल्याला हे सगळं ऑफिसर सगळे गव्हर्नमेंटचे आहेत त्यांच्याशी बोलून बोलतो आहे. बरं का? मी मग तिथे आपल्याला सेकंड फेजमध्ये, म्हणजे इकडचं काम सुरू झाल्यानंतर तिथे आपल्याला करता येईल. आणि तुम्हाला खरं सांगतो की सामान्य माणसं ह्या अशा वेळी खूप मदत करायला तयार असतात, फक्त त्यांना एक शाश्वती हवी असते की हे दिलेले पैसे योग्य ठिकाणी पोचतील की नाही. आणि गेल्याही वेळी मराठवाड्याचा जो दुष्काळ झाला होता तेव्हा किंवा आत्तासुद्धा, ते पैसे पोचतील यांची त्यांना शाश्वती आहे. त्यामुळे आपल्याला पैसे मिळतील, फक्त आपल्याकडे कार्यक्रम पाहिजे होता, तो आज इथे ठरवता आला. त्यामुळे आता इथून लगेच पुण्याला जाऊन पुन्हा तिथे मीटिंग आहे. गव्हर्नमेंट लेवलवर कसं असेल त्याच्याबद्दल चर्चा होईल, पण लालफितीमध्ये गेल्यानंतर त्याला थोडासा वेळ लागतो आणि तो वेळ तो धीर तितकाही मंडळी धरू शकणार नाही. त्यामुळे काही गोष्टी
तुम्हाला नियम थोडेसे शिथिल करून काही करावे लागतील आणि ते सरकारच करू जाणे, त्यामुळे ते करतील, त्यामुळे आपण करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. नाम फाउंडेशन आज यासाठी प्रयत्न करते, मात्र सर्वसामान्य आणि सामाजिक संस्थांनी मदत करायला हवी. मी यासाठी मदत करणार आहे आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या शिरोळमधील 500 घरं बांधून देण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर केलं. तसेच आज पूरग्रस्तांचं पुनर्वसन करणं देखील खूप महत्वाचं आहे. या लोकांचे संसार उभे करण्यासाठी आपण स्वतः झोळी पसरून मदत मागणार आहे आणि या सर्वांनी यापुढे येऊन आर्थिक मदत द्यावी असे आवाहन यावेळी नाना पाटेकर यांनी केले आहे. ते ज्यादा मदतीसाठी पुढे येतात असे लोक जी आहे महाराष्ट्राबद्दल आता जाऊ दे ना, त्याच्यात मी कशाला पडू? तुम्हाला तीच बातमी पाहिजे का? तुम्हाला याच्या पलीकडे दुसरं काही नाही का दिसत? मला असं वाटतं हिंदी किंवा मराठी किंवा कुठल्या कानडी असे कलाकार तुम्ही भेदभाव करू नका. तीही मंडळी येतील, तेही करतील. आज नाही उद्या, मला का 8 दिवस लागले? तर मला असं वाटत होतं की आम्ही तिकडे सामुग्री गोळा करत होतो, तिथून इथे पाठवत होतो, तर मलाही 8 दिवस लागले. रस्ते बंद होते, इथे येता येत नव्हतं. बरं, नुसते फोटो काढून किंवा पब्लिसिटीसाठी काही गरज नाही ना. आता 50 वर्षात कमवलं की रे, खूप पुरेसं आहे तेवढं. असे करणारच गव्हर्नमेंट करणारच आहे की हे तर आपण फार छोट्या लेवलवर करतो आहे. गव्हर्नमेंटची जबाबदारी केवढी आहे, ते करणारच आहे. त्यांच्याबरोबर मीटिंग होईल. नाही, ती मदत त्यांना मी रिक्वेस्ट करेनच, पण त्याच्यापेक्षा मला काय त्याचा ऍड करता येईल 30 च्या मध्ये? 30 से 31 करता येईल का 35 करता येईल का 40 करता येईल, त्याची मी काळजी घ्यायल. मुख्यमंत्र्यांकडे त्यांना काय करायचं आहे, त्यांना सोयीचं काय वाटतंय, त्यांना आता शक्य काय ते त्यांनी सांगितलं. आपल्याला काही शक्य आहे तेवढं आपण करूया, नाही का? नाही, खूप नुकसान आहे. गंमत कशी असते बघा, आयुष्यभर पैसा पैसा करून आम्ही उभा केलेला संसार एक दिवस काहीतरी वारा येतो, सगळा निघून जातो, पाणी भरतं आणि पुन्हा तो उभा करायला किती वर्ष लागतं. आणि आम्ही त्याच्यातच समाधानी होतो. आत्ता आम्ही तिथे याला अर्जुनवाडला तिथे पाहत असताना 2 जावा होत्या, त्यातली एक सांगते ती एक रडायला लागली. ती म्हटलं तू का रडते बाई ग? तर दुसरी जाऊ सांगते तिचं सगळं वाहून गेलं. म्हणजे पहिली जी होती तिचं काहीतरी उरलं होतं, त्यामुळे ती सांगत होती तिचं सगळं वाहून गेलं. म्हटलं काय का वाहून गेलं? घर गेलं, अमुक गेलं, तमुक गेलं. नवरा कुठे? अमुक अमुक करायला गेला आहे. मुलं कुठे आहेत? ही काय इथं. म्हटलं सगळं आहे की घर आपण पुन्हा बांधू, नाही का? हिंमत नका हरू, रडू नका. गेलं याचं दुःख निश्चितच आहे, ते आपल्याला काही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण काय होतं, निसर्गाच्या समोर तुमचं काही चालणार नाही. एका रात्रीत काहीतरी असं येतं जातं, पुन्हा उभं करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे थोडी सबुरी पाहिजे, थोडा वेळ लागेल, तेवढा आपण तो अवसर घ्यायचा. आणि पण हे करायचं नक्की. हे मी आज तुमच्याकडे, तुम्ही इथे आलात म्हणून मी बोलते असं नाही, मी पुन्हा येणार. मी कदाचित अजून 4 दिवसांनी येईन, 7 दिवसांनी येईन, पुन्हा येईन, पुन्हा हे उभं राहीपर्यंत मी येईन. हे एक आपण सगळे आपण मिशन असल्यासारखं करू. प्रत्येक वेळी या, काय आपण झालेलं आहे, किती वाढलेलं आहे, कुठपर्यंत काम केलेलं आहे, याची तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल. काही विचारायचं आहे? मॅपिंगच्या दृष्टीनं काय? मी आहे, मी अडाणी माणूस आहे. पहिल्यांदा मी पूर्ण अडाणी आहे याच्यावर विश्वास ठेवा. आणि त्या प्रेमापोटी आपण करत असतो, त्यातलं काहीतरी चुकेल, काहीतरी बरं येईल, भलं होईल, याच्यावर विश्वास ठेवा. उगाच क्रिटिसाईज करण्याला काय अर्थ नाही. तू करतोयस, तुला प्राण्यांवर तुझं प्रेम आहे, माझंही आहे, मलाही वाटतं. पण आपण प्रायोरिटी धरतो ना की हे करायचं पहिल्यांदा, हे करायचं, हे कर. तुमच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे जे डॉक्टर्स इथे येऊन सर्व्हिस देऊ इच्छित आहेत, काम करू इच्छित आहेत, त्यांनी एक तर नामच्या पुण्याच्या ऑफिसला, मुंबईच्या ऑफिसला, 2 ठिकाणी कळवावं. तुम्हाला सांगण्यात येईल कुठे काय गरज आहे. आता इथे 100-150 डॉक्टर जरी आले तरीसुद्धा हे आटोक्यात येणं कठीण आहे, त्यामुळे डॉक्टरांची फार गरज आहे, हे एवढं लक्षात घ्या. आणि हात जोडून विनंती आहे, तेवढं करावं. पण मुख्या प्राण्यांसाठी बऱ्याचशा गोष्टी होणं अपेक्षित आहे. आता मी गेले 4 ते 5 दिवस ॲनिमल रेस्क्यूसाठी आम्ही काम पाहतो. होय, 3 ते 4 दिवसात जो आपण माणसांबद्दल विचार करू असं मला वाटतं. आपण प्राण्यांबद्दल तर करायलाच पाहिजे. माझ्याकडचं, मला एक जनावराला जरासं कुठे गळू आलं तर मला त्रास होतो. म्हणजे ते आहेत, इतकी जनावरं मेलेली आहेत,
त्यामुळे तिथून होणारा म्हणजे एरवी कसं मी मगाशी म्हणत असताना वणवा लागला की सगळं जळून खाक होतं पण रोगराई राहत नाही. पण जलप्रलय झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळं विरून गेल्यानंतरसुद्धा तो लागतो राहतो जो सगळा गाळ त्याच्यातून रोगराई खूप आहे त्याच्याशीसुद्धा राहिला भाग प्राण्यांच्या बाबतीत. आता या क्षणाला मी त्या पूरग्रस्त असेन तर मला माझ्या जीवाची आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाची जास्त काळजी आहे. त्यामुळे मला आता साप किंवा बाकी कुठल्या गोष्टी ज्यामध्ये म्हशी गाई आणि या सगळ्या मला म्हणजे म्हशी गाईमध्ये तर माझा जास्त जीव अडकलेला आहे शेतकरी म्हणून. तो माझ्यासमोर माझा बैल किंवा माझी गाय आणि म्हैस अशी वाहून जात असेल तर मला काय यातना होत असतील. बरं, शासन दर जनावरामागे 30,000 रुपये द्यायला तयार झालेलं आहे. आता एक जनावर 30,000 दुप्त म्हणा किंवा कुठे असं 30,000 आता नाही मिळत मला माहिती आहे. पण तरीसुद्धा शासनाची एवढी कपॅसिटी आहे शासनाने एवढं आता आपण बाकीचे उचलूया ना. योजना तेच ना. आता हे घरं बांधणं म्हणजे काय तेच करतोय का शासनाचं. त्यांचा जो हे आहे तो 1,30,000 काहीतरी आहे आणि बाकीचे आपण घालायचे. आपण म्हणजे कोण? आपण मी नाही, आपणच घालणार. हे मला मागचं माहिती नाही. आज मी इथे आल्यानंतर मला असं वाटतं हे करता येईल का, करता येईल काय होईल हे करायचंच आपण असं ठरवून करायचं. नाही पुनर्वसन नाही. गंमत कशी आहे बाबा, मी शेतकरी असेन इथं पाणी भरलेलं आहे तर ही माझी जमीन सोडून मी इथं नाही राहायला येणार. त्याचं कारण असं ही माझी जमीन आहे माझा जीव आहे. पण इथे जो मजूर वर्ग आहे तो मायग्रेट व्हायला तयार आहे आणि इथे माझा मी शेतकरी असल्यानंतर काही जणांची पक्की घरं आहेत पण मजूर वर्ग आहे त्यांची याची घरं आहेत मातीची घरं आहेत ती सगळी वाहून गेली. त्यामुळे मजूर वर्ग इथून तिथे जाऊ शकेल पण आणि हा पूर काही रोज येणार आहे अशातला भाग नाही आहे. हा 14 वर्षानं झाला. 500 घरं कारण जमीनच तेवढी तिथे अवेलेबल तेवढीच आहे. शिरोळला जे आहे फक्त नाही तर आता नाही आता तिथे 500 घरं आहेत. शिरोळ नंतर आपण टाकळीवाडीला तिथं खूप जमीन मग तिथे तुम्हाला त्या 1,000 घरं बांधता येतील. कारण तिकडचा आजूबाजूचा आहे टाकळीवाडीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा पाण्याखाली आहे. टाकळीवाडी हा एक माझ्या मर्यादा आहेत ना. मी सरकार आहे का रे वाळा मला सगळ्यांसमोर नाही सगळ्यांसमोर कोणाकडं मर आपल्याला काय झोळीत काय पडतंय महत्वाचं मला कोणासमोर स्वतः. अरे राहू दे ना, निगेटिव्ह का पाहतो? येतील की त्यांना जेव्हा जमेल त्यांना येतील. काहीतरी कदाचित ते करत असतील तुम्हाला माहिती नसेल तुम्ही गेला नसाल. कदाचित त्यांनी दिलंही असतील काही मंडळी न बोलता करत असतील. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज.